नाही, यांचं हे जे पेट्रोल पंप चालक आहेत यांची तक्रार अशी आहे की दुचाकी जे स्कूटरवर किंवा मोटरसायकल दुचाकीवर असलेले जे लोक असतात त्याचं आतापर्यंत पुढच्या जो आहे जो ड्राईव्ह करतो आहे त्याला हेल्मेट सक्तीचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी माणसं ठेवली होती पेट्रोल पंपावर इकडे तिकडे आणि बऱ्याचशा प्रमाणावर ते यशस्वी झालेलं दिसतं. पण आता असं कळतं आहे त्यांनी आणखी नवीन एक काहीतरी आदेश काढला की पुढचा आणि मागचा दोघांपैकी कुणाच्याही डोक्यावर हेल्मेट नसेल आणि त्यांना अपघात झाला तर पेट्रोल पंपवाल्यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं असा गुन्हा दाखल करण्यात येईल असं ह्या सगळ्या डीलर्स जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी आणि त्याच्यात त्यांनी एवढं सांगितलं तर निषेध म्हणून 2 तारखेला त्यांनी सांगितलं आम्ही सगळेच पंप बंद करू. माझं त्यांना सांगणं आहे गुढीपाडवा हा शुभ दिवस असतो त्या दिवशी धंदा वगैरे बंद करण्याच्या भानगडीत पडू नका. पेट्रोल पंप बंद करू नका. मी त्यांच्याशी बोलतो तुमच्याशीही बोलतो आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू. कारण तुम्ही पेट्रोल पंप बंद करणार तुमचा धंदा बंद होईल आणि लोकांना सणासुदीच्या दिवशी जर पेट्रोल डिझेल काय पाहिजे असेल तर ते मिळणार नाही. उगीच असं जे संकट निर्माण करू नका. मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो.